आपण इथे मूग आलेले मूग घेतलेले आहेत. एक दिवस आपण पाण्यामध्ये मूग भिजत ठेवले आणि संध्याकाळी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले होते आणि हे पहा अशा प्रकारे त्याला मूग आलेले आहेत. आता आपल्याला याचीच उसळ करायची आहे. लाल तिखट, मीठ, हळद, तेल, मोहरी, जिरे, एक कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबिरी. चला तर मग आता कशी बनवायची हे पाहूया. प्रथम आपल्याला कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचा आहे. हे पहा आता आपण सर्व कापून घेतलं आहे. इकडे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. थोडंस आपल्याला तेल टाकायचं आहे. थोडीशी मोहरी, जिरे, कांदा, कांदा आणि लसणाचे तुकडे आपण एकत्रच टाकलेले आहेत. टोमॅटो थोडीशी हळद टाकायची आहे. लाल तिखट, तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची पण घेऊ शकता. आता मोड आलेले हे आपण मूग टाकूया. हवी पुरतं मीठ, थोडा वेळ आपण झाकून ठेवूया. आता आपली उसळ वाफून झाली आहे. थोडीशी कोथिंबिरी. आता आपली खाण्यासाठी उसळ तयार आहे. तुम्ही या पद्धतीने घरी नक्कीच करून पहा. आवडल्यानंतर आपल्या मैत्रिणींना पण शेअर करा. तर मग हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि साईडला जे बेल आयकन दिसते त्याला क्लिक करायला विसरू नका, कारण सर्वात अगोदर येणाऱ्या नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला माझे व्हिडिओ लगेच मिळतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.